एसी जनरेटर किंवा अल्टरनेट करंट जनरेटर म्हणजे काय? या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या समोर हा व्हिडिओ दिसतोय. या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे पुस्तकात जशी आकृती तशीच एक कुंडल, शक्तिशाली चुंबक, विद्युत वाहक कडी आणि कार्बन ब्रशेस हे याचे भाग आहेत. आता याचं कार्य कसं चालतं? हे कुंडल एबीसीडी घटवित दिशेला फिरू लागतं, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. यावेळी एक भुजा वर जाते आणि दुसरी भुजा खाली येते. त्याच वेळी विद्युत धारेचा प्रवाह आर्मेचर कॉइल एबीसीडी मधून चालू राहतो आणि अर्ध परिवलन पूर्ण होतं. त्यावेळी पहिली बाजू खाली जाते आणि दुसरी बाजू वर येते, म्हणजेच डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट हा एबीसीडी मधून वाहतो आणि यावेळी प्रवर्तन आणि निर्माण होणाऱ्या विद्युत धारेची दिशा DCBA अशी असते. आणि हे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानं घडून येतं. आता फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आपल्याला माहिती आहे. काय फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम? जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राला लंब असते तेव्हा प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा वापर होतो. आणि हा नियम काय सांगतो? आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट अशा प्रकारे ठेवा की ते परस्परांना लंबरूप राहतील. आणि अशा स्थितीमध्ये अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची विद्युत वाहकाची गती दाखवतो, तर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा, तर मधलं बोट विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवते. या नियमाला आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम म्हटलं. आणि या नियमाने या विद्युत जनित्राचं कार्य घडून येतं. आणि अशा प्रकारे जर एक रोटेशन पूर्ण झालं म्हणजे एक फेरी पूर्ण होते, त्याच वेळी प्रवर्तन आणि निर्माण होणाऱ्या विद्युत धारेची दिशा त्या आर्मेचर कॉइल मध्ये दोन वेळा बदलते. यावेळी आर्मेचर कॉइल म्हणजेच हे कुंडल प्रति सेकंद 50 फेरे पूर्ण करते आणि हे विद्युत जनित्राचं कार्य चालतं. म्हणजे शक्तिशाली चुंबकाच्या दरम्यान हे कुंडल फिरतं आणि कुंडल फिरल्यानंतर आपोआप त्या कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होते. या विद्युत धारेची निर्मिती होत असताना अर्ध परिवलन झाल्यानंतर एबी ही शाखा सीडीच्या जागी येते आणि सीडी ही शाखा एबीच्या जागी येते. त्यामुळं या ठिकाणी इंड्यूस्ड इलेक्ट्रिसिटी म्हणजेच प्रवर्तित विद्युत धारा DCBA अशी जाते आणि अर्ध परिवलन आपोआप होतं. आणि अशा रीतीनं या आर्मेचर कॉइलचं पूर्ण परिवलन होतं आणि उलट सुलट किंवा अर्ध परिवलनाच्या नंतर ती विद्युत धारा परत एकदा उलट दिशेनं वाहते आणि प्रत्येक अर्ध्या परिवलनानंतर ही क्रिया घडून येते. म्हणजेच या विद्युत जनित्रामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारा निर्माण होते आणि याच फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमावर हे प्रत्यावर्ती विद्युत धारेचं कार्य चालतं. याला आपण एसी जनरेटर किंवा प्रत्यावर्ती विद्युत धारा जनित्र असं म्हणतो. जसं हे प्रत्यावर्ती विद्युत धारा जनित्र आहे त्याचप्रमाणे दिष्ट विद्युत धारेचं देखील जनित्र असतं. आणि मग फक्त या दिष्ट विद्युत धारेच्या जनित्रामध्ये आपण विद्युत मोटारीमध्ये म्हणजे विद्युत चलित्रामध्ये वापरलं होतं त्या प्रकारचं दुभंगलेलं कड वापरावं लागतं. या ठिकाणी दोन विद्युत वाहक कड्या वापरलेल्या आहेत. त्या ठिकाणी दुभंगलेलं कड आसावर बसवलेलं असतं आणि कुंडला वर जाणारी एक शाखा सतत एकाच ब्रशच्या संपर्कामध्ये तर खाली जाणारी शाखा दुसऱ्या ब्रशच्या संपर्कामध्ये असते. त्यामुळं बाहेरील परिपथात एकाच दिशेनं विद्युत धारा वाहते. इथं मात्र उलट सुलट दिशेनं विद्युत धारा वाहते आणि दिष्ट जनित्रामध्ये मात्र एकाच दिशेनं विद्युत धारा वाहते. म्हणून त्या जनित्राला दिष्ट विद्युत जनित्र असं म्हणतात. मग या जनित्राच्या आधारे तुम्ही दिष्ट जनित्राची आकृती काढा आणि त्याचं कार्य किंवा त्याची रचना कशी असते याबद्दल तुम्ही विचार करा.